लाइव्ह शोध सत्य बातमीचा। घाट नांद्रा येथे क्षयमुक्त भारत विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन, जिल्हा क्षयरोग अधिकारी गणेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती। क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध प्रकारचे अभियान राबवण्यात येत असून भारतातून या रोगाचा समूळ नायनाट व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर घाट नांद्रा येथील आरोग्य उपकेंद्राला जिल्हा क्षयरोग अधिकारी गणेश कल्याणकर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता यांनी मंगळवार रोजी भेट देऊन क्षयरोगासंबंधी चर्चा केली आणि क्षयरोगाबाबत संपूर्ण गावात सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचना दिल्या। यावेळी आरोग्य उपकेंद्राच्या वतीने जिल्हा क्षयरोग अधिकारी गणेश कल्याणकर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून क्षयरोग मुक्त भारत या अभियानात संभाजीनगर जिल्ह्यातील 10 गावांची निवड करण्यात आली आहे। त्यात घाट नांद्रा या गावाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आणि गावातून क्षयरोगाचे संरक्षण करताना गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। तसेच या सर्वेक्षणासाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली असून क्षयरोगाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शिंदे यांनी सांगितले। सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शिंदे, आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णुदास काळे, समुदाय आरोग्य अधिकारी दीपाली तेलम, डॉक्टर विश्वास पाडळे, आरोग्य सेविका दीपाली क्षीरसागर, आरोग्य सेवक राम चौधरी, कृष्णा चौधरी, वाय बी चौधरी, कृष्णा मोरे, आनंदा मोरे, शिवनाथ चौधरी, संतोष बिसेन, आकाश गुडवे, विजय जाधव, रमेश मोरे आदी ग्रामस्थांसह आशा स्वयंसेविकांची उपस्थिती होती। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी, घाट नांद्रा। आपलं जिल्हा सुवर्ण पदकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जो सुवर्ण पदकासाठी पात्र ठरलेला आहे। त्याचं सबनॅशनल सर्टिफिकेशनचं सर्वेलन्स आता लवकर सुरू होणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यातून 10 गावांची निवड झालेली आहे, त्यात घाट नांद्रा एक गाव आहे। त्यानिमित्तानं तयारीच्या दृष्टीनं व्हिजिट भेट देण्यासाठी मी आणि जागतिक आरोग्य सल्लागार समितीचे डॉक्टर कौस्तुभदास गुप्ता आलो होतो। तर इथं सगळ्या लोकांचं सहकार्य, सगळ्या लोकांचं एकदम उत्साह बघून मला खूप आनंद झाला आणि हा सर्व्हेलन्स चांगल्या प्रकारे पार पडेल याचा मला विश्वास आहे। मी सांगितल्याप्रमाणेच 20 दिवस आपल्याकडे हा सर्व्हे चालणार आहे आणि त्यामध्ये आपले 2 व्हॉलंटियर्स आपण निवडलेले आहेत आणि ते रोज घरोघरी जाऊन कोणाला खोकला किंवा कुठले साईन सिम्टम्स आहेत का टीबीचे हे बघणार आहे। तर या सर्व्हेमध्ये आपण सगळ्यांची आता सदस्यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।